दहा वर्षांपूर्वी प्रश्न विचारला असता आम्हाला की एक पटवर्धन अण्णावाचे दोन भाऊ ओतूळमध्ये राहणारे बिअरचा व्यवसाय करतील का, तर त्याचं अर्थात उत्तर नाही होतं. सगळ्यांच्याच रिॲक्शन खूप ॲडव्हर्स होत्या की गरज आहे का, जॉबच कर, जॉब सोडू नको, पण आम्हाला कुठेतरी वाटत होतं की आपण परस्यू केलं पाहिजे. किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम. चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. मी सौरभ पटवर्धन, माझा भाऊ समीर पटवर्धन. 2017 साली आम्ही किमाया ब्रुईंग कंपनी ही चालू केली. मला मुळात बिअर खूप आवडायचं, म्हणजे मी जेव्हा जेव्हा बाहेर जायचो तेव्हा तेव्हा मी एस्पेशली युरोपमध्ये फिरताना, मला 2005 साली मी पहिल्यांदा गेलो, हळूहळू मला ती आवड वाढत गेली. मी एक वर्षभर शिकागोमध्ये होतो 2009-2008 साली. तिकडे मला एक क्राफ्ट ब्रुईंगचं बरंच काय काय शिकायला मिळालं, वेगवेगळ्या बिअर शिकायला मिळाल्या. 2010 साली मी परत आल्यानंतर दुलाली नावाची एक पहिली मायक्रोब्रुअरी उघडलेली, ते आमच्या इंडस्ट्रीचं एक वटवृक्ष आहे, ऑलिव्हर आणि सुकेतून चालू केलेलं. मग माहिती त्यांच्याशी मैत्री झाली. मीनवाईल समीर वॉज डुईंग हिज इंजिनिअरिंग ॲट टेक्सास. टेक्सासमध्ये होतो 2009 आणि तिकडे होम ब्रुईंग इज लीगल, म्हणून आम्ही तिकडे मी होम ब्रुईंग करत होतो. तिकडे अमेरिकेमध्ये क्राफ्ट ब्रुईंग कल्चर एक पूर्ण इकोसिस्टीम बसलेली आहे. तुम्ही लोकल फार्मर्सला तुमचे ते मॉल्ट्स घेता, मग त्याच्यानंतर तुम्ही एम्प्लॉयमेंट देता, त्याच्यावरती तुमचे पब्स चालतात, अशी खूप मोठी इकोसिस्टीम एम्प्लॉयमेंट बसले. मी याला म्हटलं की आपण असं का नाही करू शकत भारतामध्ये. 2017 वी स्टार्टेड किमाया ब्रुईंग कंपनी, एव्हरीथिंग वॉज मॅन्युफॅक्चर्ड इन हाऊस. इंजिनिअरिंग आणि बिअरचा एवढा संबंध कधीच नव्हता. तो जोक आहे की इंजिनियर सगळे दारू पितात, पण तो वेगळाच विषय. बिअर इज मेड फ्रॉम 4 मेन इन्ग्रेडियंट्स: बार्ली मॉल्ट, वॉटर, ईस्ट आणि हॉप्स. द होल सायकल टिपिकली टेक्स बिटवीन 16-21 डेज डिपेंडिंग ऑन वॉट स्टाईल ऑफ बिअर वी आर प्रोड्युसिंग. सो दिस लाईन गोज टू द टॅप स्टेशन अँड वी फिल द बॉटल, कॅप द बॉटल अँड रेडी टू सर्व. अँड दिस इज द फिलिंग स्टेशन वेअर वी फिल ऑल द बिअर अँड डिस्पेन्स इट. हे काउंटर प्रेशर फिलर्स आहेत. पहिलं आपण याच्यात CO2 पर्श करतो, मग इनफ CO2 पर्श झाल्यानंतर आपण हा टॅप फक्त थोडासा रिलीज करून बाटली कडक होते बेसिकली, आणि मग त्याच्यानंतर आपण बिअर सोडतो. त्यात एक लहानपणापासून आपण सगळेजणच ऐकत आलो असतो की मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, ते मला कुठेतरी डोक्यात बसलेलं आणि ते म्हणलं हे चुकीचं आहे, म्हणजे काय ह्याला काय अर्थ नाही आणि आपण हे करून दाखवू. म्हणून मग मी ते किमाया नाव घेतलं. ते किमायाची पण एक खरं ब्युटिफुल स्टोरी आहे. माझी आजी ही आपल्या कोथरूड उपनगरातली पहिली डॉक्टर. शी स्टार्टेड क्युअरिंग लॉट ऑफ पेशंट्स, म्हणजे खूप. आणि मग लोकांनीच एक सुरू केलं की बाईंच्या हातात किमाया आहे. तसं मग माझ्या आजीचं नाव, क्लिनिकचं नाव पडलं किमाया. ते आजीचं नाव मी पिक केलं अँड वी स्टार्टेड द एन्टायर मार्केटिंग. द पॉईंट ऑफ मार्केटिंग हॅज बीन बीइंग लोकल. आपल्याला आपल्या लोकांना आपल्या भाषेत कम्युनिकेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना उगत आपण काहीतरी फॅन्सी सांगत राहिलो तर त्याला काय अर्थ नाही. त्यामुळे मग मी आम्ही बिअर, पण बिअरचे टाईप स्टाईलसुद्धा आम्ही त्या कम्युनिकेशनमध्ये यायला लागलं. जसं आपल्या बापाची लागर वाडीबरोबर आम्ही केलेली, ती ऑडियन्सपर्यंत पोचली की लागर काय असते, इट्स अ बॉटम फर्मेंटिंग ईस्ट, त्याचे फ्लेवर प्रोफाईल काय असतात. ही हेफेवाईज, ही व्हीट बिअर आहे, तर याचे फ्लेवर प्रोफाईल्स काय असतात, हे एकदम कॉमन मॅन्स लँग्वेजमध्ये आम्ही कम्युनिकेट करायला लागलो. आणि हीच प्रोसेस आहे, हीच थॉट प्रोसेस आहे ब्रँड डेव्हलपमेंटच्या मागे. आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा पॉईंट ऑफ सेल आम्ही म्हणतो POS फार कमी होते. वी हॅड टू सेल थ्रू रेस्टॉरंट्स अँड बार्स ओनली. म्हणजे आमचा कम्प्लीट धंदा त्या XYZ रेस्टॉरंटवरती डिपेंडंट होता. त्यामुळे आम्ही इव्हेंट्स करायचो, खूप इव्हेंट्स करायचो. मी, समीर आणि माझी बायको आहे नेहा, आम्हीच सगळं करायचो. आणि आमच्याबरोबर अक्षरशः फक्त 3 लोक होती. माझे बरोबरचे सगळे आमचे जे होते त्यांच्याकडे भलाढ्य सैन्य असल्यासारखं फंडिंग भरपूर, त्यांच्याकडे रिसोर्सेस भरपूर आणि सगळंच खूप होतं. मला म्हणते तू क्या कर रही आहे, म्हणलं मी क्या कर रही म्हणजे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. म्हटलं तेरा भाई केक उठा रहा आहे. म्हटलं मग आता काय करू, आमच्याकडे पैसेच नाहीत करायला, तरी बिअर सेल कर रे. म्हटलं आमच्याकडे ऑप्शनच नाही आहेत. आणि या सगळ्या काळात खूप लोकांनी मदत केली, म्हणजे अर्थात हे सगळं काय थोडंफार यश मिळालं आहे ते माझं आणि समीरचं नाहीच आहे. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे एक लिटल फ्ली नावाचा आम्ही बँड्रामध्ये इव्हेंट केला, त्यालाही आम्हाला मॅनपॉवर नव्हती, तर सारंग, पॉला आणि अनुषा असे तिघंजणही आमच्या लिटल फ्लीच्या स्टॉलला होते. त्यावेळी समीर पुण्यात एक इव्हेंट करत होता. आमच्या इंडस्ट्रीचं सांगायचं झालं तर ही मुळात दारू बनवणं एक ऑड वाट आहे. आपल्या मराठी माणसांनी बनवणं तर अजून ऑड वाट आहे, कारण बिझनेसचं नेचरच तसं आहे की यू गो इन विथ लॉट ऑफ फंडिंग आणि मग LLP, BLLP, इट्स अ व्हेरी कॉर्पोरेट स्टाईल ऑफ अ बिझनेस. तसं आम्ही केलं नाही, आम्ही एक टिपिकल घरगुती कोथरूड टाईप बिझनेस चालू केला आणि इथपर्यंत पोचलो. नॉट नेसेसरी जे अमेरिकेत, न्यूयॉर्कमध्ये एखाद्या माणसाला जे आवडतं ते कोथरूडमधल्या माणसाला आवडायला पाहिजे असं नाही. आणि मला वाटतं इंडस्ट्रीची कुठेतरी आमच्या
बाकीच्यांकडनं आमच्याकडनं कुठेतरी चूक झाली की आपण त्यांचा काहीतरी चवी आणि आवडीनिवडी आपल्या लोकांवर लादायचा प्रयत्न करतो. वी ब्रोक दॅट समवेअर डाऊन द लाईन. आम्ही हापूस आंबा सायडर काढली 2018 आय गेस 2018 त्याच काळात कोकम सायडर पण काढली. हे इतके इंडिजिनियस आपल्या कोकणातले पदार्थ आहेत. म्हणजे आंबा, हापूस आंबा कुठेच मिळत नाही जगात, त्याला लाल मातीच लागते. कोकम कुठेच मिळत नाही. आता या समरला बहुतेक करवंद लॉकडाऊनमुळे झाले नाही, बट आय गेस वी लॉन्च अबाउट 4 to 5 इंडिजिनियस बियर्स अ इयर. एव्हरी इयर सगळे पकडतात कोकम आंबा. सम ऑफ देम वर सक्सेसफुल, अ लॉट ऑफ देम वर अनसक्सेसफुल. आणि म्हणूनच आय एम थँकफुल टू ऑल आर पेट्रन्स, कारण की बऱ्याच लोकांना आम्ही घाण बियर दिल्यात आणि त्याचा फीडबॅक पण आलाय की ही बियर घाण लागते. देयर सो मेनी डिफरंट फ्रुट्स दॅट कॅन बी यूज, आणि जस्ट बिकॉज कोणी वापरले नाहीत म्हणून वापरायचं नाही पटूच नाही शकत. पहिला लॉन्च जो होता आमचा, वी सोल्ड आउट ऑल आर बियर. सो दॅट वॉज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. म्हणजे असं झालं की कस्टमर्स वर डिमांडिंग मोर बियर अँड वी डिडंट हॅव एनिथिंग लेफ्ट. सो दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट प्लस साईन. आणि वन ऑफ द टफेस्ट सेटबॅक्स दॅट वी हॅड वॉज आत्ताचं लॉकडाऊन. बिकॉज ऑफ द लॉकडाऊन वी हॅड टू ड्रेन ऑल आर बियर्स बिकॉज 2 months एव्हरीथिंग वॉज शट. महाराष्ट्र शासनाचं आमचे जे एक्झिक्युटिव्ह याच्यातले आहेत, त्यांनी आम्हाला एक पॉलिसी आत्ता जी चेंज करून दिली, ज्याला आम्ही ग्राउलर म्हणतो, वेअर वी कॅन पार्सल फ्रेश बियर. तर ती पॉलिसी कायमची चेंज झाली. ती आमच्यासाठी तर खूपच मोठी डिफायनिंग मुवमेंट होती, कारण याच्या आधी आम्हाला आमच्या रेस्टॉरंट्स थ्रू आम्ही कस्टमरकडे पोचायचो. आता आम्ही घराघरात किमया गेली आहे बाटल्यांच्या मार्फत. माझ्या अंदाजे हा म्हणला ती एक चालू केलेला दिवस तो 8 एप्रिलचा 2017 आणि आत्ताचा पॅन्डेमिकमध्ये ते कोथरूडचं आमचं टॅप स्टेशन जुलैमध्ये जे चालू झालं ते. या दोन मुवमेंट्स माझ्यामध्ये खूप डिफायनिंग आहेत आमच्या या किमयाच्या जर्नीसाठी. अर्थात अवघड दिवस सगळ्यांनाच असतात, स्टार्टअपला तर असतातच असतात. त्यामुळे 4 वर्ष खूप कष्ट झाले, काही ना काही मारामाऱ्या सुरू होत्या, पण वी स्क्रेप थ्रू दॅट. सो समीर इज अ एक BJCP सर्टिफिकेशन प्रोग्राम असतो. इट इज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर बियर जजमेंट. बियर सर्टिफाईड जज आहे आता. आणि एकच दूर म्हणजे थोडंसं वाईट वाटतं की भारताची स्वतःची एक पण बियर स्टाईल नाही. होपफुली अटकेपार पुन्हा एकदा किंवा या नेता येईल अशी आशा आहे. लोक मला खूप विचारतात फ्रँचायझी आता आमचं फ्रँचायझी ऑप्शन्स ओपन होतीलच, पण माझा सगळ्या आपल्या मराठी बंधू भगिनींना एक मेसेज आहे की तुम्ही तुमचं काहीतरी चालू करा. कधीच कोणाला सांगून नका देऊ तुम्हाला की मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. ही एक फॉल्स प्रॉपसी आहे. आणि जर पाहिलं असेल तर रीच आउट टू अस, वी आर हिअर टू हेल्प. देअर इज ऑलवेज अ स्टिग्मा की तुम्ही दारुगा घालताय, बट येस इट इज अ क्राफ्ट बिअर आणि दिस इज आर पॅशन. म्हणून आम्हाला हे सस्टेन करून वाढवायचं आहे. अर्थात आत्ता शेवटी आम्ही हेच सांगतो की ड्रिंक रिस्पॉन्सिबिलिटी, काही दारू पिऊन पडू नका. आणि आमची दारू पहिली तरी तुम्हाला असे बेवड्यासारखे चढणार नाही. इट इज ऑलवेज बिटवीन 4 to 5%. त्यामुळे बट ड्रिंक रिस्पॉन्सिबिलिटी आणि नेव्हर ड्रिंक अँड ड्राईव्ह, हे दोन मेसेजेस आमचे प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये असतातच. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर नक्की विषय खोलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व कॉमेंट्स आम्हाला ऐकायला खूप आवडेल. डू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम @KimayaBrewingCo आणि बिअर ऑर्डर ऑनलाईन प्लेस करा @KimayaBeer.com. चीयर्स.